यानंतर एक मोठी अपडेट समोर येते आहे। जे कर्मचारी संपावर गेले आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण सांगतीच्या माध्यमातून बघू शकतोय। थाळीनाद आंदोलन हे करतायत आणि मोठ्या संख्येने हे कर्मचारी थाळी वाजवताना दिसून येतात। एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा त्यांच्या टोपीवर सुद्धा लिहिलेला पाहायला मिळतोय आणि आता त्यांच्याकडून आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार असंच दिसून येत आहे। मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि संपाचा आजचा सातवा दिवस, या आठवड्यामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरकावे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत। माधव, काय सांगाल, हे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचं दिसतंय, सध्याचे काय अपडेट? बरं, तसं चित्र दिसतं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं सगळे संपकरी कर्मचारी एकत्र जमलेले आहेत। हे कर्मचारी वेगवेगळ्या विभागातले आहेत आणि शहरातल्या वेगवेगळ्या विभागातून एकत्र जमून त्यांनी आता थाळीनाद आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रत्येकाने आपल्या घरातून एक एक थाळी सोबत आणलेली आहे आणि ते जोरजोरात बऱ्याच वेळापासून वाजवत आहेत आणि सरकारचा निषेध करत आहेत। आता केवळ आमची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन, आणि ती मागणी करावीच लागेल, तेव्हाच कुठे आम्ही मागे हटू अशी भूमिका या संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळं मोठी अडचण होणार आहे आणि किंबहुना या पुढच्या काळामध्ये हा संप जो आहे तो अधिक तिघडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कारण कर्मचारी कुठल्याही स्थितीमध्ये मागे हटायला तयार नाहीत आणि त्यामुळं त्याचा परिणाम आता अधिक सगळ्या विभागामध्ये जाणवू लागलेला आहे। सरकारी कामामधले अडथळे सर्वसामान्यांना सहन करावे लागत होते मागच्या आठवड्यात, आता दुसरा आठवडा सुरू होतोय आणि दुसऱ्या आठवड्यात सुद्धा त्याचे परिणाम अधिक जाणवत आहेत। आरोग्य विभाग असेल, शेतकरी त्या संदर्भात महसूल विभाग असेल, सोबतच शिक्षण विभाग, या सगळ्यांवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं आता नेमकं सरकारच्या पुढं एक पेच निर्माण झालेला आहे की या सगळ्या संपकरी कर्मचाऱ्यांना मागे कसं घेऊन यायचं किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कशा पद्धतीनं विचारात घ्यायच्या आणि त्यामुळं आता ही आक्रमकता अधिक वाढलेली आहे। निश्चितच माधव, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता तरी